आता ह्या बघा अशा मागणं फुडणं भाज्याचं ह्या कशा झाल्यात बघा मऊसूत आहे का जो काय आई ड्रॅगन फ्रूट पिकलं तोडू का तोड आता पावसाळ्याचे दिवस आल्यात सगळीकडे पाऊस पडायला लागलाय आणि पाऊस पडायला लागला की सगळीकडे पेरण्यांची लगबग चालू होत्या आम्ही पण का नाही की आता असा घेवडा लावलाय बघा ऊसावर हे आता का नाही तारकाठीवरचा घेवडा लावलाय आता ह्याला ही शेंडा फुटायला आहे 15 दिवसांनी आता ह्याला तारकाठी कराय पाहिजे म्हणजे वर जाते तारेवर आता ही मेथी घातली आहे बघा कडण सर्रीला का नाही मेथी घातली ही देशी चवळी आहे त्या दिवसात चांगली चवळी येते पावसाळीच्या दिवस आता ही केळीच्या ड्रॅगन फ्रूटच्या मध्ये का नाही ही अशी शेवग्याची झाडं लावली आता ह्याला शेवग्याला फुलं यायला काही मध्ये शेंगा पण आली आणि हे जी कवळी कवळी भाजी का नाही आकडात करून खाते हे जी कवळी कवळी भाजी काढायची शेंगदाण्याच कूट हिरवी मिरची कांदा घालून लई छान भाजी होत्या आणि आमची आजी सांगायची ही आकडात भाजी ह्या वर्षासनं त्या वर्षाला शेवग्याची खायची चांगली असत्या शरीराला आता ही मल्चिंग पेपर हाताळलाय तण पण कमी उगवतंय आणि असं माळव्याला बुरशी येत नाही म्हणून ही मल्चिंग पेपर हातरून घ्यायचा आता एक सरी आडाने घेवडा केलाय ना आता मधी ह्याच्या का नाही देशी मिरच्या करायच्या त्या हिरव्या आता श्रावण चालू झाला श्रावण म्हटला की शुक्रवार मंगळवार देवीला सगळ्या आपण देवासनी जातोय मग नैवेद्य कशाचा गोडा धोडाचाच न्यायचा असतो तर प्रत्येक वेळेला आपल्याला का वाटतं की काय करायचं काय करायचं ह्या मंगळवार काय करायचं ह्या शुक्रवार काय करायचं असं वाटतं तर आज मी तुम्हाला सांज्याच्या पोळ्या करून दाखवेन काय तर गोड आपलं श्रावण पण चालू झाला आणि घरात देवाला पण गोड होतो सुजी भाजाय थोडं तूप घालायचं हे 1/2 किलो मी का नाही असे मोठी मोठी सुजी घेतल्या बघा हे बाई लय बारीक घ्यायची नाही लय मोठी घ्यायची नाही असं मध्यम घ्यायची आता ही सुजी का नाही लई भाजायची नाही असं गवळ गवळच भाजायचं आता सुजी का नाही लई भाजली की असं सुट्ट सुट्ट होत मग आपण कसं पोळ्यात मुटका करून भरतो पुराण तसं मुटका होत नाही मग सुट्ट सुट्ट होत मग ती पोळ्यात पुराण बसत नाही गवळ गवळ जरा भाजून घेतलं की मग असं परत पुराण केलं की चिकाट येतो या सांजा मग ती पूर्ण कणकीत भराय चांगलं येत एक 2 चमचे बडीशेप ह्यातच भाजून घ्यायची बडीशेप घातलं की नाही खमंगपणाचा आंगला येतो पोळ्यास हे आता का नाही मी सुजी 1/2 किलो घेतली होती तर आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगतो ही एवढे घेतले की नाही सुजी 1/2 भांड्यात थोडस जास्त आहे तर ह्याच्यात डबल पाणी घालायचं आता 1/2 किलो सुजी तर 1/2 किलोच गुळ घ्यायचा आणि पाण्यात पूर्ण गुळ विरघळून द्यायचा मग सुजी घालायची पाणी जरा गरम झालं कोमट की मग गुळ घालायचं आता ही बडीशेप भाजून जरा बारीक करून घेतल्या आणि बडीशेप न का नाही पोळ्याला खमंगपणा येतो गुळ टाकल्यावर का नाही पाण्याला उकळी आली की मग ही सुजी टाकायची तुम्हाला वाटलं आता अजून शिजला नाही पाणी कमी पडलं तरी वरण थोडं घातलं तरी पण चालतंय जरा आधी मध्ये सारखं हलवायचं नाही तर ही गुळ असल्यामुळं का नाही खाली चिकटते आता ही गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्या का नाही तेवढ्या तुम्ही गव्हाचं पीठ घ्या ह्या गव्हाच्या पिठाला माप नसतंय हे आपल्या मनावर असतंय
आता चवीनुसार थोडं मीठ घालायचं. आता जर आपल्याला थोड्याशा पिवळ्या पोळ्या वाटल्या का नाही, थोडी एक चम्मच ह्याच्यात हळद टाकून घ्या. जर तुम्हाला हळद कणकीत नको असली तर नाही टाकला तर पण चालते, पर जरा टाकलं का नाही अशा वेगळ्या पोळ्या दिसतात. आता ह्याच्यात एक चमचा तेल घालायचं म्हणजे मऊ पोळ्या येतात. आता थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं. अशी लई पण पातळ कणिक करून घ्यायची नाही, घट करायची. आपण पुरणाच्या पोळ्याला पातळ कणिक करतोय असं वरनं थोडं तेल लावायचं आणि ठेवायचं झाकून, म्हणजे चांगली भिजते. असं मऊसूत सुजी शिजवून घ्यायची कसं फुललाय. आता कणिक 5 मिनिटं चांगली भिजल्या बाबा. आता जेवढी तुम्ही उंडा करणार का नाही तेवढं तुम्ही कणिक घ्या. येऊ काही मी एवढी कणिक घेतल्या, त्याला असं वाटीवानी गोल करायचं. असे ही सूजी घ्यायचे आपण शिजवलेला. असं हे भरपूर बसतंय बरं का ह्याच्यात, पुरणासारखं नाही जरा जरा. ह्याच्यात हे असं भरायचं, ह्याच्यात असं भरायचं हे, आणि ह्याला असं मिटवत मिटवत आणायचं वर उंडा तयार करायचा. येऊ काय आणि ह्याचं तोंड असं मिटवायचं. हे तयार झालं आणि आपण असं पिठात वाळलेल्या थोडंसं असं त्याला पीठ वाळलं लावून घ्यायचं असं आणि लाटायचं. असा उंडा थोडासा दाबून घ्यायचा पळपटावर, म्हणजे सगळीकडे आतलं की नाही पुराण आपलं पसरत असं लाटून घ्यायचं. आबदारी लाटायचं, लई दाबून लिहायला लाटायचं आणि हे काय नुसतं फिरवत जायचं पोळी. असा उंडा केला का नाही सगळीकडे हे काही सुजी गेल्या का काटापर्यंत नाही काय होतंय, मधीच तेवढं गोल जातंय आणि कडन राहते, म्हणून उंडा व्यवस्थित करून घ्याय. आता तवा गरम झाला की थोडस ह्याच्यावर तूप टाकायचं. तूप थोडं जास्त टाकायचं म्हणजे चवीला पोळ्या चांगल्या लागते. आता ह्याच्यावर तूप थोडस असं लावून घ्यायचं. असा खमंग पोळ्या करून घ्यायचा, पाठीमागन फुडणं चांगलं असं असं जरा जरा चॉकलेट कलर यासारखं भाजून घ्यायचं. आता हे बघा दोन्ही बाजू कशा भाजल्याच्या, वर खाली चांगल्या भाजून घ्या. अशा चांगल्या पोळ्या फुगत्याच्या श्रावण महिना चालू झाला की आपण सणाला किंवा वाराला पोळ्या करतो, तर आपल्याला पुरण कधी शिजवायचं काही असा लई कंटाळ येतो, कधी वाटायचं ते आणि मग कसं होतंय काय होतंय लई हे होतंय. तर आता तुमच्याकडे असा ही बारीक रवा पांढरा पण मिळतो या, किंवा ही अशी सुजी असली तर पटकन तुपात भाजून घ्यायची, साखर घाला किंवा गुळ घाला चालतंय. आणि असं पटकन पोळ्या केल्या तरी पण चालतंय. आणि हे देवाला पण आपल्या नैवेद्य दाखवा येतोय, घरात पण खायला होतंय आणि खमंग उलट ह्या पोळ्या आणि पौष्टिक आणि चवीला पण चांगल्या लागतात आणि झटकीपट होणार आहेत. त्या पुरणाच्या डाळीचे लई झेंझट शिजवा, पुराण येळा परत आणि पातळ झालं घट झालं लई ताप असतो, हे कसं झटकीपाट होतं या. अशा पोळ्या झाल्या दिसतात का नाही पुरणपोळीसारख्या, अशा पोळ्या सगळ्या करून घ्यायच्या. त्या सुद्धा पोळ्या पुरणपोळीसारख्या नाजूकच होत्या त्या. आता ह्या बघा अशा मागणं फुडणं भाज्याचं ह्या कशा झाल्यात बघा, मऊसूत आहे का जो काय हे.
अगदी मऊसूत पोळ्या झाले. आणि ह्याच्या वरचा पण पापुंद्रा किती नाजूक आहे बघा. आणि काटोकाट सुजी आल्या बघा हो काही हे का. असं व्यवस्थित सुजी शिजवून घेतली कणिक ही असं व्यवस्थित झालं का नाही अशा नाजूक पोळ्या होतात. आता ह्या पोळ्या गरम गरम तुपाबरोबर किंवा गरम दुधात असं टाकलं की लगेच विरघळते. लहान पोरासनी तर असं बिंद आताच्या लई गुटू गुटू खायला चांगलं लागतं. आणि आपल्याला पण गरम गरम पोळीबरोबर तूप घेतलं तर लई चांगल्या चवेला लागतं.